आणि औरंगाबाद पैठण मार्गावर एक प्रवासी वाहतूक करणारी बस चिखलामध्ये फसली आहे. गेल्या एक तासाभरापासून ही बस चिखलामध्ये रुतून बसली आहे, त्यामुळे या मार्गावर सध्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2 वेळा उद्घाटन केलंय, तर हा मार्ग पूर्ण होईलच अशा प्रकारची घोषणा त्यांनी अगदी परवा औरंगाबादमध्ये केली, त्यामुळे या मार्गाचं काम नक्की कधी पूर्ण होईल याची स्थानिक नागरिक प्रतीक्षा करत आहेत, कारण काम पूर्ण व्हायच्या अगोदर नागरिकांना हा असा त्रास सहन करावा लागतोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.